नमस्कार. माझ्या नवनिर्वाचित आमदार बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी, संभाजी, जिजामाता, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहूंचे हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात काही नेत्यांच्या चुकीमुळं युतीचं सरकार एकदा आलं होतं आणि पूर्वी एक चूक होऊन आपण आरएसएसचं 1978 साली थोडं सरकार आलं होतं. परंतु आपण असं नेहमी म्हणतो की नवीन सरकार आलं तर काय, जुनी बाटली आहे नवीन पाणी आहे. परंतु मी नम्रपणे सांगू इच्छितो की जेव्हा भाजपचं सरकार येतं तेव्हा जुन्या बाटलीत पाणी नसतं तर विष असतं. त्यामुळे हे विषारी सरकार घालवणं असा तुम्हाला यावेळेस जनतेने आदेश दिलेला आहे. 200 लोक भाजप सोडून निवडून आलेले आहेत. शिवसेनेचा उपयोग करून घ्या, प्रसंगी शिवसेनेला सरकार करू द्या, शिवसेनेचा मुख्यमंत्री करा. सर्वच नेत्यांच्या फायली आहेत ईडीकडं. मोदी शाह सर्वांनाच ब्लॅकमेल करतात, परंतु ते ब्लॅकमेलला घाबरायचं नाही हे तुम्हाला आता शरद पवारने महाराष्ट्रात दाखवून दिलेलं आहे. जनशक्ती पुढं हिटलर सुद्धा नमलेला आहे. जनशक्ती पुढं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस तर झुरळ आहे, मोदी आणि शहा सुद्धा नमतील. कुठली ईडी तुम्हाला काही करू शकत नाही. तुम्ही भाजपविरहित सरकार करा आणि भाजपविरहित सरकार करणं ही या महाराष्ट्राची गरज आहे. पुन्हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा कधीही संघानेवर डोकं काढता कामा नाही अशी आमची मनाची धारणा असली पाहिजे. थोडा जरा फुलेशाह आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजींचा इतिहास वाचा. छत्रपती शिवाजी हा पहिला राजा की ज्यांनी मनुस्मृतीला धक्का दिला. छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले एकमेव राजे की ज्यांनी स्वतःची गादी स्वतः निर्माण केली आणि गादीवर बसलेत. तेव्हा महाराष्ट्रातली या आमच्या दैवतांचा अपमान करू नका. छत्रपती शिवाजीचं, संभाजीचा खून करणारी मंडळी, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहूंचा छळ करणारी मंडळी पुन्हा सत्तेवर येतात, तुमच्या मताने येतात. आम्ही सगळे फुलेशाह आंबेडकर नसते तर आम्ही शिकू शकलो नसतो. कायद्याने आम्हाला शिकायला बंदी होती मनुस्मृतीमुळं. आम्ही आज शिकलेलो आहोत, आम्ही आज सक्षम आहोत. यांनी तुमची रोजीरोटी असणारा सहकार बुडवला, यांनी सगळ्या आर्थिक संस्था बुडवल्या, यांनी रिझर्व्ह बँक बुडवली, यांनी राज्य लोकशाहीसाठी जे संस्था आहेत, मग ते मीडिया असो, न्यायसंस्था असो, ब्युरोक्रेसी असो, IB असो, रॉ असो, सगळ्या संस्थांचं वाटोळं केलेलं आहे. मिलिटरीचं वाटोळं केलेलं आहे. काश्मीरशी विश्वासघात केलेला आहे. अशा परिस्थिती यांना रोखणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, नवनिर्वाचित आमदारांनी, माझ्या बहिणी भावांनी, अगदी नेता म्हटला तरी नेत्याला विनंती करा आता की आता आम्हाला एकदा भाजपविरहित सरकार करू द्या. शिवसेनेला सगळे मंत्री करू द्या, मुख्यमंत्री करू द्या वेळ आली तर. परंतु शिवसेनेला सुद्धा मी विनंती करतो की गेल्या 5 वर्षात देवेंद्र फडणवीसनी उद्धवजीचा जेवढा अपमान केला तेवढा कोणी केलेला नाही. शिवसेनेची जेवढी अवहेलना केली तेवढी कोणी केलेली नाही. आणि आज तुमची वेळ आहे. शिवसेना जर आज युद्धात जिंकलेली आहे, जर तहात हरली तर पुन्हा शिवसेनेला भवितव्य नाही. आलेल्या संधीचाच फायदा घ्यायचा असतो, तो फायदा शिवसेनेने घ्यावा आणि या सगळ्या पक्षांबरोबर जावं एवढी मी विनंती करतो. आणि पुन्हा या महाराष्ट्रात भाजपचं, म्हणजे विषारी विचाराच्या संघप्रणीत भाजपचं सरकार कधी येऊ नये असं मला वाटतं. तुम्ही सर्वांनी माझ्या म्हणण्याचा विचार करावा आणि तुम्ही सत्तेवर यावं एवढी माझी विनंती आहे. जय भारत.